उळेगावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना 5 ते 6 दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. एकाला पकडून गाडीत घालत असताना इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने तसेच दगडाने हल्ला केला होता. दरोडेखोरांच्या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी गोळीबार केला. यात एक दरोडेखोर जखमी झाला होता. विनायक देवीदास काळे वय 23 राहणार तळे हिप्परगा असे गोळीबारात मयत झालेला तरुणाचं नाव असून मयताच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी विनायकला पैशाची मागणी करत विनाकारण एन्काउंटर केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या घरासमोर आंदोलन करत ठिय्या मांडला आणि संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्नही केला. जोपर्यंत ऍक्शन घेतली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला. दरम्यान डॉक्टर भोसले यांनी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडत मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन करत या घटनेवर सखोल व निष्पक्षपणे चौकशी करू आणि स्वतः दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक आणि मयत प्रतिनिधी यांच्याशी बैठक करून योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर पारधी समाजाने केलेला रस्ता रोको थांबवला. आणि या दुर्दैव घटनेचं जे आहे त्याची चौकशी केली जाईल. आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी आता 4 वाजता जे आहे पोलीस अधीक्षक नंतर जे पोलीस प्रॉसिक्युटर आहेत त्यांच्याशी मी 4 वाजता बैठक घेतो इथं. त्याच्यामध्ये आपले एक दोघं तिघं जे प्रतिनिधी आहेत आणि जे मृताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी मी बैठक घेतो. आपल्यावर जो काय अन्याय झालेला आहे त्याची चौकशी करून निश्चित कारवाई केली जाईल अशी मी ग्वाही देतो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अशा मार्गाने प्रश्न सुटणार नाही. आपल्यावर झालेला अन्याय जो आहे त्यांची बाजू जे काय आहे त्या बाजूचं ऐकून घेतो मी आणि अगदी निरपेक्षपणे आपल्या बाजूनं निर्णय मी देईन. व्हाट्सअप मध्ये फोटो आहे, त्याचा डोळा लाल झालेला आहे आणि एक डोळा आहे व्हाट्सअपवर फोटो.